फैक्ट्स मराठी चैनल वर आपले स्वागत आहे। आज आम्ही तुम्हाला अशी फैक्ट सांगणार आहोत ती म्हणजे झारखंड मधील लोकप्रिय चटणी। तिचे नाव जरी ऐकले तरी तुम्ही हैरान व्हाल। या चटणीचे नाव आहे लाल मुंग्यांची चटणी। टोमॅटो, पुदीना, लाल मिरची, कोथिंबीर, जवस, कारळ किंवा कांद्याची चटणी आपल्याला माहिती आहे, पण तुम्ही कधी लाल मुंग्यांची चटणी बनवतात हे ऐकले होते का? झारखंड मधील एका आदिवासी समुदायात अशी चटणी आवडीने खाल्ली जाते। हे ठिकाण झारखंड मधील जमशेदपूर पासून 70 किलोमीटर वर आहे। या गावाचे नाव मटकुरवा हे आहे। या गावात आदिवासी लोकसंख्या जास्त आहे। घनदाट जंगलात अत्यंत दुर्गम ठिकाणी हे गाव वसलेले आहे। थंडीच्या दिवसांमध्ये येथील साल आणि करंदाच्या झाडावर लाल मुंग्या घर बनवतात। त्यांचे घरटे सर्व बाजूंनी पानांनी आच्छादलेले असते। झाडावर उंच ठिकाणी असलेल्या या घरट्याकडे ये जा सुरू झाली की त्याची माहिती या आदिवासी लोकांना मिळते। आता आम्ही तुम्हाला याची चटणी कशी तयार करतात हे सांगणार आहोत। ते फांदीसह हे घरटे तोडून आणतात। हे घरटे मोठ्या भांड्यात मुंग्या गोळा केल्या जातात। त्यानंतर घरातील महिला या मुंग्या दगडी पाट्यावर आले, मिरची, लसूण आदींबरोबर वरवट्याने बारीक केली जाते आणि ती साल वृक्षाच्या पानांवर ठेवून खाल्ली जाते। एक वर्षाच्या बालकापासून ते वयस्कर लोकांपर्यंत सगळे ही चटणी आवडीने खातात। या चटणीमुळे थंडीची बाधा होत नाही व भूकही चांगली लागते। या मुंग्यांमधील टेटरिक ॲसिड आरोग्यासाठी चांगले असते। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असला तर नक्की लाईक करा।